नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत उल्हास नदी आणि ती डोंबिवलीची जीवनदायिनी कशी आहे त्याच्याबद्दल. आणि हा जो रोड आहे हा डोंबिवली पश्चिमेचं अण्णानगर आहे, त्या तिथून मागे अण्णानगर येतं. आणि हा जो मागचा रोड आहे हा आपल्याला उल्हास नदीकडे घेऊन जातो. आणि माझ्या बाजूला दिसतंय कुठे या साईडला, या साईडला वरच्या बाजूला दिवा वसई ट्रॅक आहे. इथे ट्रॅक आहे वर, हे आपण बघू शकतो, रेल्वे लाईन आहे. आणि हा एक असा त्याच्या बाजूचा रोड आहे. आणि या उजव्या साईडला आहे, इकडे काही चाळी होत्या, त्या चाळी आता पाडून इथे एक रोड बनणार आहे. आता तो रोड कुठे जाणार आहे ना हे मला इथे या चाळी आहेत, पण आता त्या रिकामे करतात. आणि हा रोड आता मला कुठे घेऊन जातो ते नाही मला सांगता येणार, पण हा वेस्टला उल्हास नदीकडे जातो. आता मी ना अंडर पासला आहे आणि माझ्या वर आहे दिवा वसई रेल्वे ट्रॅक आहे. आणि मला दिसते की नाही मागे, हा वर दिवा वसई रेल्वे ट्रॅक. आरोडे हा जुनी डोंबिवली ठाकूरवाडी ते गणेश घाट असा रस्ता आहे. आणि तिच्या दोन्ही बाजूला सुंदर अशी गवताची कुरण आहेत आणि खाजणाचा प्रदेश आहे, हा खाडीचा प्रदेश आहे. भेटतात ना, किती भेटतात? शातीर आहेत का? तुमच्या कुठल्या गावातले तुम्ही? जुन्या डोंबिवलीतले? कडक 10-12 मिळतात का? हो ना, एका दिवशी ते खाणं होतं, कालवण होतं. छोटा छोटा टाकतो, कारण मोठं टाकल्यानंतर लगेच आठवण येते.
कनाडकाला छोटे टाकायला पाहिजे. हा किडा खून चुसत आहे, खून चुसने वाला किडा. आणि हे आपले मच्छीमार. आता जे आपण बघितलं ती मुलं होती, त्यातला एक मुसलमान होता आणि एक स्थानिक आगरी समाजाचा मुलगा होता. आणि ते मासे पकडत होते आणि ते म्हणतात की काळा मासा असतो, एक इंग्लिश मासा असतो, एक गप्पी मासा असतो आणि बऱ्यापैकी ते मासे पकडतात या ठिकाणी. हे सगळं खाजण आहे आणि इथे आता पाणी कसं जमा होतं त्यामुळे ते मला कळत नाही की ह्या खाजणाच्या भागामध्ये पाणी कसं, कारण भरतीचं पाणी एवढं वर चढत नाही. मग इथे अशी पडल्स कशी तयार होतात ते माझ्या लक्षात येत नाही आहे. हा रस्ता गणेश घाटकडे घेऊन जातो आणि त्या गणेश घाटाच्या इथेच आपल्याला उल्हास नदीचं दर्शन होतं. उल्हास नदी डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणाहून बघता येते, ते बघण्याचा आपण प्रयत्न करूया. हा डोंबिवली वेस्टचा ठाकूरवाडीचा गणेश घाट आहे पश्चिमेकडचा आणि जुनी डोंबिवली असा भाग म्हणतात. आणि हा जो समोर दिसतो आहे हा माणकोलीचा ब्रिज आहे. माणकोलीचा ब्रिज होणार आहे, तिकडनं आपण ठाण्याला जाऊ शकतो. आणि या साईडला येतं दिवा मुमरा कळवा आणि ही नदी अशी वळणं घेत उल्हास नदी वसईला जाऊन मिळते, वसईच्या खाडीला जाऊन मिळते. आणि डोंबिवलीतनं उल्हास नदी जिथून जिथून बघता येते त्यापैकी हा एक सुंदर असा भाग आहे. ह्या पलीकडे हे जे मॅनग्रोव्ज दिसतात इकडे भिवंडी येतं आणि हा मॅनग्रोव्जमुळे डोंबिवली आणि इतर परिसराचं कल्याण असेल, डोंबिवली असेल आणि भिवंडी असेल आणि ठाणा असेल समजा कळवा असेल तर या भागाचं रक्षण होतं. मॅनग्रोव्ज ही नैसर्गिक तटबंदी आहे ज्याच्यामुळे फक्त पाणी आतमध्ये सोडलं जातं, बाकी सगळ्या गोष्टी अडवल्या जातात. तर हा होता उल्हास नदीचा भाग एक, त्याच्यामध्ये आपण जुनी डोंबिवली बघितली आणि जुन्या डोंबिवलीच्या इथे लहान मुलं मासेमारी कशी करतात ते आपण बघितलं. आणि याच्या पुढच्या भागात आपण उल्हास नदीचं दुसऱ्या एका ठिकाणाहून केलेलं दर्शन आपण बघणार आहोत. माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्हीलॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.